तुम्ही वागवा मला वाईट, हवं ते बोला पण शिकवा मला. बाजारात जाऊन भाजी आणण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळं केलं तर स्वयंपाकाला असं म्हणायचं. मला कधी शिकवणार स्वयंपाक? सावरा हे रुक्मिणी मावशी, अगं एक आहे पोपट गाढवा लवकर चल. पोपट कधी गाढव असते का? इन लंडन यू विल कॉस्ट अराउंड 3 pounds. तुमची चटणी करतो काय? औ राधा कधी शिकवणार मला स्वयंपाक? परत विचारलं ना तर हकलून देत. किती वेळ लपून बसेल एखाद्या सुंदर पदार्थाचा दरवळ? सुप्रसिद्ध राधाबाईंची भजी घ्या. गुलाबजाम ही आदित्य आणि राधा या दोन कॅरेक्टर्सची पात्रांची फिल्म आहे. लंडनमध्ये राहणारा एक तरुण मुलगा, त्याला स्वतःची रुटीन नोकरी सोडून काहीतरी नवीन करायचं आहे आणि त्याचा एम, त्याचा ड्रीम हे आहे की त्याला लंडनमध्ये मराठी पदार्थांचं एक्सक्लुझिव्ह रेस्टॉरंट सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठी ट्रेडिशनल मराठी पदार्थ शिकण्यासाठी तो भारतामध्ये सुट्टीसाठी जेव्हा आलेला असतो तेव्हा पुण्यामध्ये पोचतो आणि पुण्यामध्ये तो एका चांगल्या गुरुच्या शोधामध्ये आहे आणि त्याला राधा, सोनालीनी जे कॅरेक्टर केलं आहे, राधा नावाची गुरु भेटते. त्या दोघांच्या मैत्रीच्या नात्याची ही गोष्ट आहे, निखळ मैत्रीच्या, प्युअर अतिशय इंटरेस्टिंग फ्रेंडशिपच्या नात्याची जशी ही गोष्ट आहे त्याचप्रमाणे ही गोष्ट मराठी पदार्थांना त्यांचं ड्यू आणि रिक्वायर्ड ग्लॅमर देणारी ही गोष्ट आहे. कारण माझ्या मते ती एक फार मी प्रवास करताना, मी सगळीकडे फिरताना मला स्वतःला असं लक्षात आलं ही फिल्म का करायची असं मला वाटलं. ह्याचं कारण माझ्या पदार्थांना, माझ्या पारंपरिक पदार्थांना हवं तितकं ग्लॅमर रेस्टॉरंट्समध्ये मिळत नाही. आपण सगळे बाहेर जेव्हा जातो तेव्हा पंजाबी, चायनीज आणि इटॅलियन फूड खातो आणि इट्स माय ड्रीम की आपण बाहेर जाऊ तेव्हा गुरमे फूड म्हणून मराठी पदार्थ सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये मिळतील. सो आदित्यचं स्वप्न आणि राधानी त्याला शिकवलेल्या गोष्टी याच्यामुळे घडत जाणारी ही मराठी पदार्थांची फिल्म आहे, ज्याला फूड फिल्म असं म्हणतात, म्हणजे खाद्यपदार्थांवरची फिल्म ही त्याची मूळ कल्पना आहे. बहुधा मराठीमध्ये पहिल्यांदाच अशी फूड फिल्म तयार होती आहे. केमिस्ट्री कशी असणार आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल की शूटिंगच्या डे वनपासून ते आत्तापर्यंत आणि याही पुढे केमिस्ट्री अप्रतिमच राहणार आहे. कारण सोनाली कुलकर्णी इज आय गेस सो फार द बेस्ट को ॲक्ट्रेस आय हॅव एव्हर वर्क विथ. मी चिडलेलीच असते आणि मी रागवतच बसते. हे बघा, हे ब्रॅकेट्स मधले आहेत, हे ती सांगणार आहे, हे मी नाही सांगणार आहे. तर गंमत असे माझ्या कॅरेक्टरबद्दल, आदित्य जसं सचिननी सांगितलं लंडनमधला मुलगा आहे ज्याला मराठी पदार्थ शिकायचे आहेत, ज्याचं खूप प्रेम आहे मराठी पदार्थांवरती, तो महाराष्ट्रात येतो आणि सोनालीला भेटतो, म्हणजे राधाला भेटतो आणि तिथून त्यांच्या मैत्रीची ही कथा सुरू होते. पण जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलं आहे त्याहीपेक्षा आणखी वेगवेगळे, आपण म्हणूयात आणखी वेगवेगळे पैलू त्या कॅरेक्टरचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत ऑफकोर्स फिल्ममध्ये. सो मला फार सांगायची परवानगी नाही आमच्या दिग्दर्शकांकडनं, पण येस, इट्स गोईंग टू बी मॅजिकल फॉर द व्ह्युअर्स. तर मी आता पुढचं सांगते राधाबद्दल. मला सचिननी जे सुरुवातीला सिनेमाची ओळख करून देताना तुम्हाला सगळ्यांना जे सांगितलं ते फार महत्त्वाचं वाटतं. कारण अनेकदा ना माझ्या आयुष्यात मला जेव्हा जेव्हा कुणी विचारलं होतं की तुला तुला स्वयंपाक करता येतो ना, तेव्हा मी अनेकदा अशी उत्तरं दिली आहेत दिलगिरीनी की हां, म्हणजे मला फक्त मराठी पदार्थ करता येतात. आणि असं म्हणतात ना अनेक बायका की नाही, मी काहीच करत नाही, मी फक्त गृहिणी आहे. आणि त्या कधीच स्वतःला महत्त्व देत नाहीत की ते सुद्धा खूप चांगली, ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही एक चांगलं व्यवस्थापन करताय एका कुटुंबाचं, एका घराचं, हे आपण गृहीत धरत नाही. तसं मला फक्त मराठी स्वयंपाक येतो असं म्हणून स्वतःला डिसमिस करायचं मी क्वचित कधीतरी.
तर सचिनमुळे राधा माझ्या आयुष्यात आली आणि राधाने मला हे सांगितलं की आपल्याला जे येतं त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि ते आपण छान रीतसर पारंपरिक कृतीचं का असेना ते छान करू शकत असलो ती सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अशी राधा आहे ही पुण्यात राहते आणि खूप छान स्वयंपाक करते आणि त्याच्या पलीकडे सुद्धा तिचं आयुष्य आहे कारण तिने तुम्हाला प्रोमोमध्येच सांगितलं आहे की ती तिच्या मनातल्या सगळं पदार्थांना सांगते तिच्या, त्यामुळे ती काय काय सांगते तिच्या पदार्थांना हे तुम्हाला सिनेमात बघायला खूप आवडेल. एक आपण जो गुलाबजाम कसा बनतो हे पाहिलं तर गुलाबजाम हा आपण तळतो छान खवा असतो, तो तळला तरी तो कोरडा असतो आणि मला असं वाटतं कुठलीही व्यक्ती जसं आदित्यचं पात्र आहे की ते काहीतरी एका तगमगीतनं एका काहीतरी ईर्षेतनं एक अतिशय मनाने चांगलं पण कोरडं पात्र पाकाकडे साखरेच्या प्रवास करतंय अशी ती फिल्मची गोष्ट आहे. कारण फिल्मचा सगळा विषय हा राधानी त्याला शिकवलेल्या सगळ्या खाद्यपदार्थांमध्ये त्यांनी स्वतःच्या आणि राधाच्या आयुष्याचा मैत्रीचा अर्थ शोधणं आणि स्वतःला रिडिस्कवर करणं आहे. म्हणजे मग तो गुलाबजाम कोरडा पाकामध्ये जेव्हा जातो तो पाक जसा ॲब्सॉर्ब करतो तसं आपण नॉलेज ॲब्सॉर्ब करतो आणि आपण परिपूर्ण होतो. माझा आवडता पदार्थ आहे गुलाबजाम हा आणि माझ्या मते ती पाकात मुरून छान गोड होण्याची आणि मोठं होण्याची जी फुलण्याची प्रक्रिया आहे ती आपल्या पात्राची होते, त्यामुळे दुसरं कुठलंही नाव बहुधा या फिल्मला देताच आलं नसतं. त्यामुळे गुलाबजाम हे नाव मला मला म्हणायला सुद्धा तो शब्द आवडतो, माझ्या तोंडाला पाणी येतं ते म्हणताना. तर मला आधी सोनालीची गंमत सांगायची की मी सोनालीला असा फोन केला 10 वर्षांनी बहुधा की सोनाली मी एक फिल्म लिहिली आहे आणि मी नेहमी कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून फिल्म लिहितो. तर सोनाली म्हणाली काय मग ये दुपारी आपण वाचूया. मी त्या दिवशी तिच्याकडे गेलो तर मला ताप आला होता, मला काहीतरी झालं होतं आणि मी अत्यंत डल आवाजामध्ये, कधीही डिरेक्टरनी कुठल्याही ॲक्टरला असं नरेशन देऊ नये इतकं वाईट नरेशन देत मी पहिला अर्धा तास तिच्यासमोर असं करत डोळे मिटत ते स्क्रिप्ट वाचलं. आय कुडंट इनॅक्ट एनीबडी, आय वॉज नॉट इन माय सेन्सेस. फर्स्ट हाफ झाल्यावर सोनाली म्हणाली सचिन आता तू खायला घे. तिच्याकडे त्या दुधी भोपळ्याच्या छान वड्या होत्या तिने केलेल्या सुंदर, तिच्या घरी त्या असतात, त्या मी खाल्ल्या. ती म्हणली आता तू झोप, उरलेलं स्क्रिप्ट मी वाचते. माझ्या मते माझ्या आयुष्यात इतकं इंटरेस्टिंग नरेशन दुसरं घडलेलं नाही आहे कारण मी झोपेतनं उठलो तेव्हा ती म्हणाली मी फिल्म करते. सॉरी आता ओट सोनाली. पण मला गंमतच वाटतीय की मला अजूनही स्क्रिप्ट सचिनच्या आवाजातच ऐकू येते कारण तो लिहिताना तो जे सांगत असतो आणि त्याची भाषा किती समृद्ध आहे आपल्याला सचिन बोलत असताना कळतं आणि तो लिहितो तेव्हा ते जास्तच जाणवतं. म्हणजे मला खूप बरं वाटतं की सचिन माझ्या ओळखीचा आहे, तो माझा मित्र आहे, ह्याच्या पलीकडे सचिन माझ्या भाषेत लिहितो ह्याचं मला खूप अप्रूप वाटतं की जी भाषा मला वाचता येते त्या भाषेत तो लिहितो, यासाठी मला मी भाग्यवान वाटते. आणि त्याच्या पलीकडे राधाचं कॅरेक्टर जे आहे ते करण्यासाठी त्यांनी माझी निवड करावी याच्यापेक्षा जास्त मोठी कॉम्प्लिमेंट मला मागच्या काही वर्षांमध्ये मिळालेली नाही आहे. पण राधाची गोष्ट फार युनिक आहे, अशी गोष्ट आपल्या आयुष्यात घडावी असं आपल्याला वाटेल, इतकी ती लोभस आहे, इतका गोडवा आहे राधाच्या गोष्टीमध्ये. आणि आदित्य तिच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या गोष्टीत काय भर पडते, कुठला ऋतू सुरू होतो तिच्या आयुष्यात हे बघायला, हे वाचायला मला खूप आवडलं होतं, हे ऐकायला खूप आवडलं होतं सचिनच्या संहितेमध्ये. आणि अर्थातच पडद्यावर राधा साकारताना ते आमचे सगळे जे दिवस होते राधा आणि आदित्यच्या गोष्टीचे ते आपण कधीकधी सिनेमा बघू शकतो ना पुन्हा पुन्हा, तसं आम्ही मनातल्या मनात आमच्या शूटिंगच्या आठवणीसुद्धा बघू शकणार होतो असं मला वाटतं. मला आठवतं आहे ते म्हणजे मला पहिलं आमचं नरेटिव्ह सेशन मला आठवत आहे की तेव्हा चित्रपटाचं नावसुद्धा ठरलेलं नव्हतं. सचिननी मला नुकतंच सांगितलं होतं की असा असा चित्रपट आहे माझ्या डोक्यात, ही कथा आहे, हे असं आहे आणि मला तुला ऐकवायचं आहे, काय वाटतं आहे तुला मला जाणून घ्यायचं आहे. हे त्यांनी सांगितल्यानंतर त्याचे पूर्ण त्यांनी मला नरेशन दिलं आणि नरेशन दिल्यानंतर त्याचे डोळे असे मोठे झाले आणि तो म्हणाला आपण गुलाबजाम नाव ठेवूयात या फिल्मचं.
लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. आणि खरंच त्याचे डोळे गुलाबजामन एवढेच मोठे झाले होते. आणि मला ते बघून असं वाटलं की बापरे, ह्याचं केवढं प्रेम आहे गुलाबजामवरती. आणि मला एका पॉईंटला मला भीती वाटली की काय म्हणजे नक्की काय असणार आहे. पण त्यांनी जेव्हा मला ती गोष्ट ऐकवली तेव्हा म्हणजे अक्षरशः मी विरघळून गेलो होतो. आणि मला काय बोलायचं, काय रिॲक्ट करायचं. एक पॉईंट असा येतो ना, एखाद्याने फारच चांगलं काहीतरी आपल्याला ऐकवलं, एखादी कथा ऐकवली की रिॲक्ट कसं करायचं हे सुचत नाही. आणि मला तर त्याहूनही कळत नाही. सो मला कळलंच नाही मी कसं रिॲक्ट करू सचिनला. आणि मी म्हणजे मी एक सेकंद पण नाही घालवला. मी त्याला म्हटलं की काहीही होऊ दे, मी या फिल्ममध्ये असणार आहे, काहीही होऊ दे. गंमत सांगू शकते सर, म्हणजे आमचं कास्टिंग झालं, आम्हाला निवडलं वगैरे. त्याच्यानंतर सचिननी असं ठरवलं होतं की आपण एकदा सगळे मिळून स्क्रिप्ट वाचूया. तर सचिनच्या घरी आम्ही भेटलो होतो. आमची प्रचंड बडदास्त ठेवली होती सचिननी, म्हणजे कोण कुठे आरामात बसू शकेल, कोण काय खाणार, स्पेशल ऑर्डर वगैरे सगळं झालं होतं. आणि त्या दिवशी मी, सिद्धार्थ आणि आमचा सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग, तो पण असणार होता, आणि अर्थातच सचिन. तर आम्ही आमचे संवाद वाचत होतो, सचिन कंसातले सगळ्या गोष्टी वाचत होता. आणि कितीतरी वेळ आमचा कॅमेरामन मिलिंद जोग हा मेसेजेस चेक करत होत बसला होता. तर मला प्रचंड राग आला मनातल्या मनात की इतके आम्ही मन लावून वाचतोय आणि मिलिंद मोबाईल घेऊन काय बघतोय, कोण मेसेज पाठवतोय, कोण ईमेल्स पाठवतोय त्याला एवढ्या की तो अखंड ते बघत बसलाय. का खेळतोय काय चेस वगैरे असं मला वाटलं. हां, तर मग इंटरवलला मी असं सचिनला कुजबुजत म्हणलं की काय आहे मिलिंद, किती वेळ फोनशी खेळत बसलाय वगैरे. तर सचिननी मला गडबडीने त्याची बाजू घेत सांगितलं की अगं नाही नाही, तो स्क्रिप्ट वाचतोय फोनवर. तर त्याच्याकडे स्क्रिप्ट होतं आणि तो ते फॉलो करत होता. तर मला तेव्हा लक्षात आलं की मी बऱ्यापैकी राधा आहे. सचिन मगाशी मी सांगू मगाशी जे सचिन म्हणाला की मराठी पदार्थ सेलिब्रेट करणं, तर आमच्या सेटवर अक्षरशः एखादा पदार्थ तयार झाल्यानंतर आम्ही टाळ्या वाजवलेल्या आहेत की किती छान दिसत आहेत मोदक, किंवा हां हां असेच फुलायला हवे होते पापड, किंवा आम्ही नवीन पदार्थ शिकलो, म्हणजे शेवया घालतात त्या ओल्याच असताना त्याच्यावर नारळाचं दूध आणि गूळ घालून खातात, हा पदार्थ मी सचिनमुळे टेस्ट केला आणि तो सिनेमात मला करायला मिळाला. तर दररोज नवीन काहीतरी पदार्थांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असायचो. आणि आमच्या टीममधल्या प्रत्येकाला ती काळजी असायची की नुसते पदार्थ सेटवर येणार आणि आपण स्वागत करणार असं नाही, पण ताट नीट मांडलं गेलं आहे का. कारण सचिन खूप पर्टिक्युलर आहे की त्याची कटलरी काय असावी, कसं ताट असावं, केळीचं पान असेल तर ते कसं कापलेलं असावं. आणि त्याचबरोबर आमच्याकडे आमच्या फूड कन्सल्टंट सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट होत्या, आणि मदतीला आमच्या जगताप मावशी होत्या. या सगळ्यांची एक छान धांदल चालू असायची की नाही नाही ते यायचं आहे, अमकं इकडे वाढायला पाहिजे वगैरे. तर अशी चर्चा खूप दिवसांनी ऐकायला मिळाली. कारण आता काय आहे, आपण इतके गडबडीने जगतो आहे सगळेजणं की आपल्या कुठल्या लग्नांना वगैरे गेलं तर आपल्याला नो नॉनसेन्स बुफे आवडतात की हवं ते घेऊ आणि मग ते आता पंक्ती आणि वाढणं. पण कित्येकदा आपण तो आनंदच हरवून बसतो की पंक्तीत सुद्धा किती मजा येते ना, की आपण बसलेलो असतो, आपण एकमेकांशी शांतपणे बोलू शकतो, कोणाला तरी आग्रह करू शकतो. बुफेमध्ये इतका एक निर्विकारपणा आहे की आम्ही कोणाला घ्या घ्या म्हणणार नाही, तिथे मांडून ठेवलं आहे, जा आपापलं घ्या आणि खा. याच्या पलीकडे आमच्या सेटवर आम्ही सगळ्या खाऊच्या पदार्थांची काळजी घेत होतो आणि त्यानिमित्तानं एकमेकांशी खूप बोलत होतो. त्याची मला सगळ्यात जास्त मजा आली. एक गोष्ट अशी आहे की जेव्हा कुठला तरी शूटिंग चालू असेल आणि सगळे क्रू जमलेलं असेल, ज्युनियर आर्टिस्ट जमले असतील, सगळे त्या एका स्टारची वाट बघत असतात आणि फायनली तो स्टार मेकअप करून कपडे घालून असा येतो, तेव्हा सगळ्यांचं लक्ष कसं त्याच्याचकडे जातं की अरे तो आला, अरे तो आला. तसं आमचं पदार्थांकडे लक्ष जायचं, कारण पदार्थ स्टार्ससारखे असे सेटवरती यायचे, म्हणजे हे मोदक आले, हे मोदक आले, मोदक आले, मग अरे चकल्या आल्या, चकल्या आल्या, असं आमचं सारखं व्हायचं. आणि
म्हणजे आमच्या पदार्थांना म्हणजे आपल्याच मुळात कुठल्याही पदार्थांना मेकअप करावा लागत नाही म्हणून, नाहीतर आमचे मेकअप आर्टिस्ट आमच्यापर्यंत आलेही नसते इतके ते सुंदर दिसत होते, इतके अमेझिंग दिसत होते की एका पॉईंट नंतर आम्ही सेल्फी काढू का तुमच्याबरोबर असं वाटत होतं त्या पदार्थांना विचारावं. तुला काही येतं का करता हा प्रश्न? म्हणजे अभिनय करतोस खरा सगळे हे जमण्याचा, पण तुला येतं का? तर हो मला येतं, मला 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 पोळ्या करता येतात आणि पोळ्या मला फिल्ममुळे करायला मिळाल्या आणि मी शिकलो. मला कराव्या लागल्या कारण ती माझी ऑडिशन होती. जर का चांगल्या पोळ्या केल्या तरच चित्रपटात काम मिळेल असं मला सांगितलेलं आणि मी काम केले म्हणजे समजून घ्या मला पोळ्या जमल्या आहेत. आधीपासूनच मला खरं तर मला आवड होती की अभिनयात यायच्या आधी माझी इच्छा होती की आपण हॉटेल मॅनेजमेंट करावं, म्हणजे शेफ नाही पण मला मला मॅनेजमेंट गोष्ट फार आवडत होती आणि ह्या फूड इंडस्ट्रीमध्ये जावं असं माझं लहानपणी स्वप्न होतं, पण काम करायला लागल्यापासून मला हे क्षेत्र जास्त आवडू लागलं. पण तेव्हापासूनच मला स्वयंपाक मला आवडायचा कारण आई प्रत्येक वेळेला मला नवनवीन काहीतरी करून खाऊ घालायची आणि ते बनवताना फार मस्त दिसायची आई, त्यामुळे मला मला ते खूप आकर्षण होतं की ती काय बनवते कसं बनवते हे मी नुसतं पाहायचो. आणि मुंबईत राहायला आल्यापासून पोळी नाही पण भाजी म्हणा कोशिंबिरी म्हणा भात खिचडी या सगळ्या गोष्टी करू लागलो होतो आणि या आता फिल्मच्या निमित्ताने मला पोळ्यासुद्धा करता येतात. सो मी पूर्ण जेवण बनवू शकतो, छान मस्त स्वयंपाक करू शकतो आणि आवडेल लोकांना माझ्या हातचं खायला. माझ्यासाठी माझ्या आईने बनवलेली बटाट्याची भाजी हा तो पदार्थ आहे माझ्या मते. मी तो ती भाजी आता करायला शिकलो आहे स्वतः. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांकडनं काहीतरी ज्ञान घेऊन मोठं व्हावं, तर माझ्या आईकडनं घेतलेली मी ती एक गोष्ट आहे की आय कुक लाईक हर, आणि मी आईसारखी बटाट्याची भाजी करायला शिकलो आहे. मी मला वेळ मिळतो आणि जेव्हा मी तशी भाजी बनवतो तेव्हा मला संपूर्ण आमचं घर आमचं अंगण आणि आमच्याकडे कुत्रा होता मला त्या सगळ्या इमेजेस नेहमी मना समोर येतात. सो आय थिंक बटाट्याची भाजी इज माय मेमरी ट्रिगर. मला माझ्या आईने कालवलेला भात आठवतो, तिच्या हातचं वरण आठवतं, कारण तूप मीठ भात मेतकूट भात वरण भात किंवा तिने कालवलेला दही भात त्याची सर कुठेच मला वाटत नाही मिळाली अजून आयुष्यात. पण ती काहीतरी तिच्या बोटांमध्ये असणार, त्याला आपण काय म्हणूया प्रेम आणि माया, पण तिचं तिने कालवलेला वरण भात आणि तिने दिलेला चिवकाऊचा घास माझ्या अजूनही लक्षात आहे आणि मला तो वास जेव्हा येतो ना कुकर झालेला असतो आणि भाताबरोबर किंचित डाळीचा सुद्धा वास येतो तेव्हा मला प्रत्येक वेळेला वरणात काय करायचं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढंसं मीठ गुळ आणि किंचित हिंग आपण घालत असतो, पण तरीही माझ्या आईचं वरण फार स्पेशल होतं. मला दोन पदार्थ आहेत, एक म्हणजे पोहे. नाही पोहे ही नातं आहे माझं पोह्यांबरोबर. मी आय एम इन अ रिलेशनशिप विथ कांदे पोहे. एक पदार्थ आहे, माझी आई फारच अप्रतिम तांबड्या माठ्याची भाजी करते आणि मला भयंकर आवडते ती. आईची एक फार इच्छा असते माझ्या की तव्यावरनं डायरेक्ट ताटात पोळी आली पाहिजे आणि थोडीशी कुठल्या तरी बाजूला पोळी एक कडक झालेली असते, म्हणजे ती अशी कडकन तुटते आणि ती खायला फार मजा येते. म्हणजे मला त्या प्रकारची पोळी आवडते, बिस्किटासारखी मला मला ती पोळी फार आवडते. आणि तांबड्या माठाची भाजी मला एस्पेशली यासाठी आवडते कारण मला ते फार आवडायचं की भाजी थोडंसं पाणी असतं तांबड्या माठाच्या आणि ते लाल पाणी असतं, ते आपण जेवता जेवता ते असं ताटाच्या कडांनी सरकत 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 पोळीखाली जातं आणि मग पोळी खाल्लं थोडीशी लाल होते, तर तो शेवटचा घास खायला मी असा थांबायचो की नाही हे हा घास एकदम शेवटी खायचा. तर जेव्हा जेव्हा तांबड्या माठाची भाजी होते तेव्हा तो प्रसंग मला आठवतो. आणि दुसरं म्हणजे सेम उत्तर आहे, भात. आम्ही एकत्र म्हणजे ईदला कसे लोक एकत्र बसून बिस्मिल्ला करतात ना, तसं आम्ही भात खायचो की एक वाडगं असायचं मोठं, त्याच्यामध्ये भात साधं वरण तूप साय मीठ हे आम्ही एकत्र करायचो आणि एक म्हणजे एका वाडग्यातच चमचे घालून खायचो किंवा हाताने खायचो आम्ही. ताटं बिटं काही घ्यायची नाही, तसा भात झाला की.
तर ते जेव्हा जेव्हा आम्ही करतो, आता खरं तर अनेक वर्ष झाली आहेत आम्ही ते केलं नाही, पण आज करू बहुतेक. आता तुमचा मस्त स्वयंपाक करणार आहे, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. मला इकडे कुणाकडून तरी ट्रॅडिशनल मराठी स्वयंपाक शिकायचा. मी काल तुम्ही केलेला गुलाबजाम खाल्ला, मन आईपाशी गेलं. ती बया काही दार उघडायची नाही, लई खोट आहे ती. स्वतःला फार बच्चन समजती ती. काय हो, कशाला दार बडवताय? दार उघडत नाही म्हणलं निघून जात आहेत. नाही चला निघा, मला तुमचा शिष्य बनवून घ्या ना. नमस्कार, आमचा सिनेमा गुलाबजाम रिलीज होतोय 16 फेब्रुवारीला. प्लीज थिएटरमध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन जा आणि आम्ही तुमचं स्वागत करतो या पंक्तीला, त्याचा आस्वाद घ्या. आणि चित्रपट पाहिल्यानंतर एखाद्या चांगल्या मराठी रेस्टॉरंटमध्ये जायला विसरू नका, कारण पिक्चर पाहताना मी गॅरंटी देतो तुम्हाला खूप भूक लागणार आहे, खूप भूक लागणार आहे. सो एकत्र बसून जेवा आणि एकत्र मजा घ्या, आणि पिक्चर प्लीज थिएटरमध्येच पहा, अजिबात पायरेटेड DVDs घेऊ नका प्लीज. हां, अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? तुला या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात चांगला स्वयंपाक करता येणार नाही. हो, तुझा साधा वरण भात पण चांगला होणार नाही. तुझ्या करंजा फाटतील, तुझे मोदक फुटतील, तुझ्या पुरणपोळ्यांना कायम अगोड आणि करपलेल्या होतील.